सर्फ करणे, इंटरनेट एक्सप्लोररच्या मदतीने वेब सर्फ करणे, वर्ल्ड वाईड वेब बघण्यासाठी आणि तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर वापरत आहोत. हे क्लायंट बेस्ड सॉफ्टवेअर वापरण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करा. आकृती 6.19 मध्ये दाखवल्याप्रमाणे डेस्कटॉपवरील इंटरनेट एक्सप्लोररच्या आयकॉनवर डबल क्लिक करा. खाली दाखवल्याप्रमाणे एक्सप्लोररची स्क्रीन प्रदर्शित केली जाईल. या स्क्रीनमध्ये ऍड्रेस बारवर URL आणि दिलेल्या वेबसाईटचे होम पेज प्रदर्शित केले जाते. इच्छित वेबसाईट चालू करण्यासाठी त्या वेबसाईटचा URL ऍड्रेस बारमध्ये टाईप करा. उदाहरणार्थ www.doeacc.edu.in आणि एंटर बटन प्रेस करा. टाईप केलेल्या पत्त्याचे वेबपेज प्रदर्शित केले जाईल. फेवरेट फोल्डर वापरणे. तुम्ही तुमच्या आवडत्या वेबसाईटचा पत्ता फेवरेट फोल्डर या ठिकाणी ऍड करून ठेवू शकता. त्याच्या मदतीने नंतर ती साईट डायरेक्टली फेवरेट फोल्डर मधील पत्त्यावर क्लिक करून देखील चालू करता येते. चालू असलेली वेबसाईट फेवरेट फोल्डर मध्ये ऍड करण्यासाठी खालील कृती करा. मेनू बार वरील फेवरेट या पर्यायावर क्लिक करा. ऍड टू फेवरेट या पर्यायावर क्लिक करा. खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे स्क्रीन प्रदर्शित केली जाईल. नेम बॉक्स या ठिकाणी तुम्ही निवडलेल्या वेबसाईटचे नाव आपोआप येईल. ही वेबसाईट ऑफलाइन उपलब्ध करण्यासाठी मेल अवेलेबल ऑफलाइन या चेकबॉक्सवर क्लिक करा. हा पत्ता फेवरेट फोल्डर मध्ये साठवून ठेवण्यासाठी ओके या पर्यायावर क्लिक करा. कंटेंट शोधणे. वेब मधून माहिती शोधण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करू शकता. जेव्हा तुम्ही टूलबार वरील सर्च या बटनवर क्लिक करता तेव्हा विंडो मध्ये डाव्या बाजूला एक्सप्लोरर हा बार प्रदर्शित केला जातो. याच्या मदतीने विविध सर्चिंग कपॅबिलिटी म्हणजेच क्षमता असणाऱ्या अनेक सर्च सुविधांना ऍक्सेस मिळतो. इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करत असताना जेव्हा तुम्हाला एखादी वेबसाईट उघडायची असेल आणि तिचा पत्ता तुम्हाला माहीत नसेल तेव्हा विशिष्ट अशा काही वेबसाईटची मदत घेता येते. या वेबसाईटला सर्च इंजिन असे म्हणतात. या वेबसाईट तुम्हाला हव्या असलेल्या वेबसाईटचा पत्ता मिळवून देण्यासाठी मदत करतात. उदाहरणार्थ www.google.com किंवा www.yahoo.com. कोणत्याही विशिष्ट विषयाबद्दल माहिती शोधावयाची असल्यास पुढील प्रमाणे कृती करा. एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयी माहिती शोधण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा. इंटरनेट एक्सप्लोरर चालू करा आणि सर्च इंजिन वेबसाईटचा URL पत्ता ऍड्रेस बार मध्ये टाईप करा. उदाहरणार्थ www.google.com. आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे स्क्रीन प्रदर्शित केली जाईल. इच्छित विषय जसे की DOEACC टाईप करा आणि गुगल सर्च वर क्लिक करा. पुढील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे नवीन विंडो दिलेल्या सर्च टॉपिकशी संबंधित असणाऱ्या वेबसाईटची माहिती प्रदर्शित केली जाईल. हवी असलेली वेबसाईट उघडण्यासाठी संबंधित टॉपिकवर क्लिक करा. वेबपेज डाउनलोड करणे. जेव्हा तुम्ही एखादे वेबपेज उघडता त्यावेळी तुम्ही ते डॉक्युमेंट आणि त्याच्याशी संबंधित सर्व ग्राफिक्स वेब सर्व्हरवरून डाउनलोड करीत असता. एखादी फाईल डाउनलोड करण्यासाठी तिच्या लिंकवर राईट माउस बटनने क्लिक करा आणि पॉपअप बॉक्समधून सेव्ह टू डिस्क हा पर्याय निवडा. काही वेळेला तुम्हाला फाईल तुमच्या हार्ड ड्राईव्हवर कोणत्या ठिकाणी ठेवायची आहे त्याबद्दलची माहिती विचारली जाते किंवा ती ऑटोमॅटिकली डेस्कटॉपवर सेव्ह केली जाते.
हे सगळे ब्राउजर कसे कॉन्फिगर केले आहे यावर ते अवलंबून असते. डॉक्युमेंट डाउनलोड किंवा सेव्ह करण्याचा दुसरा पर्याय खाली दिलेला आहे. इंटरनेट एक्सप्लोरर किंवा नेटस्केप मधील फाइल मेनू सिलेक्ट करा व त्यातील सेव्ह एज हा पर्याय सिलेक्ट करा. खाली दाखविल्याप्रमाणे डायलॉग बॉक्स प्रदर्शित केला जाईल. या ठिकाणी कोणत्या फोल्डर मध्ये हे वेबपेज ठेवायचे आहे आणि फाईलचे नाव याची विचारणा केली जाईल. फोल्डर आणि फाईलला नाव द्या आणि सेव्ह या पर्यायावर क्लिक करा. आता हे वेबपेज तुम्ही संगणकावरील नमूद केलेल्या फोल्डर मध्ये उपलब्ध असेल. वेबपेज प्रिंट करणे. बऱ्याच ब्राउझर मध्ये टूलबार वर प्रिंट हे बटन दिलेले असते. या बटनच्या मदतीने तुम्ही वेबपेज प्रिंट करू शकता. मेनू बार वरील फाइल या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर प्रिंट हा पर्याय निवडा. योग्य ते पर्याय निवडा. काही सेटिंग बदलवायच्या असल्यास फाइल वर क्लिक करा आणि पेज सेटअप हा पर्याय सिलेक्ट करा. या ठिकाणी मार्जिन्स, लँडस्केप व्ह्यू आणि इतर पर्याय निवडता येतात. काही वेबपेज विविध भागांमध्ये विभागलेले असतात, त्यांना फ्रेम म्हणतात. तुम्ही एका वेळी एकच फ्रेम प्रिंट करू शकता. ठराविक फ्रेम छापण्यासाठी तिच्यावर क्लिक करून तिला निवडा. नंतर प्रिंट बटन वर क्लिक करा किंवा फाईल मेनूतील प्रिंट फ्रेम हा पर्याय निवडा.